राज्यसेवेच्या सी सॅटमध्ये आपल्याला जर चांगले मार्क्स पाहिजे असतील तर आजपासून आत्तापासून तुम्ही काय करायच्या आहेत, तीन गोष्टी फॉलो करायच्या आहेत. साधारणतः 80 दिवस राहिले असतील राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेसाठी, 2 जानेवारीला आहे. तर सी सॅटसाठी बऱ्याच मुलांना प्रश्न पडतो. आता सी सॅटच्या पॅसेजच्या मार्फतच बरेच मार्क्स पडतात. सो पॅसेजसाठी तुम्ही काय करायचं आहे, तीन गोष्टी फॉलो करायच्या. मी पॅसेजसाठीच सांगतो आणि ह्याच्यासाठी पण, मॅथ्स रिझनिंगसाठी पण हा जो मुद्दा आहे तो फॉलो होतच आहे. बघा, पॅसेजसाठी विचार कराल तर एक म्हणजे पॅसेजसाठी तुम्हाला रिडिंग स्पीड जे आहे, तुमचं वाचनाचं जे स्पीड आहे ते वाढवणं गरजेचं आहे, पहिला मुद्दा. आणि दुसरा जो आहे तो वाचनाच्या स्पीडबरोबर तुमची ग्रास्पिंग कॅपॅसिटी जी आहे, म्हणजे तो पॅसेज असेल किंवा ती जी काही ओळ वाचली असेल किंवा तो पॅरेग्राफ वाचलेला असेल, तर पॅरेग्राफचा जो मथितार्थ तुम्हाला पटकन समजणं पण गरजेचं आहे. आणि या दोन्ही गोष्टी करण्यासाठी, म्हणजे पहिलं वाचनाचं स्पीड आणि दुसरं जे आहे ते ग्रास्पिंग कपॅसिटी जी वाढवायची असेल, तर याच्यासाठी तुम्हाला पाहिजे प्रॅक्टिस. म्हणजे तिसरं काय आहे तर प्रॅक्टिस आहे. मग या दिवसांच्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे, परीक्षेच्या अगोदरच्या कार्यकाळामध्ये प्रॅक्टिस भरपूर करायचं आहे, वाचनाचं स्पीड वाढवायचं आहे, ग्रास्पिंग कपॅसिटी पण वाढवायचं आहे. मला काय समजलं या पॅसेजमधलं हे तुम्ही स्वतःला विचारणं काय गरजेचं आहे. राहिला मुद्दा मॅथ्स अँड रिझनिंगच्या बाबतीमध्ये, एक ठराविक टॉपिक्स आहेत, टाईम डिस्टन्सवरती प्रश्न विचारतात मॅथ्समधील, त्याचबरोबर टाईम स्पीडवरती प्रश्न विचारले जात आहेत, ठीक आहे. म्हणजे बेसिक टाईम आणि जे आपली ट्रेनच्या बाबतीमध्ये प्रश्न विचारले जात आहेत. सो हे जे बेसिक आहेत, हे बेसिक टॉपिक करायचे तर आहेतच. घड्याळावरती प्रश्न विचारतात, कॅलेंडरवरती प्रश्न विचारले जातात, नाते जे आहेत नातेसंबंधावरती प्रश्न विचारले जातात. बघा, मग हे जे आहेत हे पहिल्यांदा तुम्हाला बघायचे आहेत आणि पाठीमागच्या प्रश्नपत्रिकाच्या आधारावरती तेवढेच फक्त टॉपिक काय करायचे आहेत. आणि आत्तापासून त्याचं प्रॅक्टिस करा. सीसॅटला लाईटली घेऊ नका. सीसॅटला तुम्ही काय करायचं, जी एस बरोबर 50-50% जरी तुम्ही सीसॅटसाठी वेळ दिला तरी तो तुम्हाला वर्थ इट आहे, त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला परीक्षेला होणार आहे. मित्रांनो, जय.